हाय फ्रेंड्स, आज आपण ज्वारीच्या पिठाचे बारीक शेव कसं करायचं आहे. तिखट शेव हे काटेशेव सारखेच असतात पण खायला खूप चविष्ट लागतात. पूर्ण बेसनचे आपण करतो त्याच्यापेक्षा हे ज्वारीच्या पिठाचे एकदम साधे सोपे आणि पटकन होतात. हे मी प्रमाण सांगत आहे. आपण प्रमाण काय, बेसन थोडंसंच घ्यायचं आहे. एक ग्लास ज्वारीचं पीठ, त्याला आपण एक छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजे 4 चमचे बेसन घेतलेलं आहे. ते आपल्याला बेसन यामध्ये टाकायचं आहे. बेसन अगदी कमी लागतं याला. यामध्ये आता आपण तिखट एकदम चवीनुसारच टाकायचं, जास्ती टाकायचं नाही कारण ठसका लागतो खाल्ले की. थोडीशी हळद, एक चमचा मी जिरा पावडर टाकत आहे. मीठ आपण चवीनुसार टाकत आहे, टाकायचं आहे. मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मोहन मात्र एकदम कडक तेल करून टाकायचं आहे. छोटी एक पळी कडक तेल करून आपण यामध्ये टाकून घेऊया. मी तेल कडक करून घेतलेलं आहे ऑलरेडी. यामध्ये एकदम गरम तेल आपण टाकलेलं आहे. पण हे मिक्स करून घ्या. सुरुवातीला हाताला पळेल त्यामुळे आपण स्पूनने मिक्स करायचं आहे. हे पूर्णपणे व्यवस्थित आपण सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल असं करून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण हे झटकीपट करू शकतो, काहीच वेळ लागत नाही. हे पहा, हे सगळं मोहन यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये याला तिमण्यासाठी मात्र त्याच्यासाठी देखील एक छोटीशी वेगळी पद्धत म्हणजे गरम पाण्यामध्ये तिंबायचं आहे. हे आपण खुसखुशीत करायचं आहे. मोहन कमी आणि पाणी गरम घेतलं की मग आपले हे काटेशेव असो शेव असो तेलकट होत नाही. मी पाणी ऑलरेडी गरम करून घेतलेलं आहे, ते पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, तेल कमी लागतं, मोहन कमी लागतं आणि हे खुसखुशीतपणा येतो. आपल्याला तिखट जर जास्त हवं असेल तर आपण टाकू शकतो. आपल्या चवीनुसार आपण तिखट मीठ याच्यामध्ये ॲड करू शकतो. पण मात्र तेल गरमच पाहिजे आणि पाणी गरमच पाहिजे तिमण्यासाठी. हे पहा, जर आपल्याला आवश्यक असेल तर थोडंसं आपण साधं पाणी घेऊन, एकदम कोमट पाणी घेऊन आपण हे तिंबू शकतो. एकदम पूर्ण ह्याच्यामध्ये प्रमाण आपल्याला कळणार नाही त्याच्यामुळं. आता थोडं थोडंसं पाणी घालून आपण तिंबून घ्यायचं आहे. आपण हे सगळं पीठ एकदम व्यवस्थित असं आपण तिंबून घ्यायचं आहे. सगळं एकदाच तिंबून घेतलं तरी चालतं पण प्रमाणाने तिंबून घ्यायचं आहे. एकदम घट्ट तिंबायचं नाही, एकदम पातळ तिंबायचं नाही. घट्ट तिंबलं तर करण्यासाठी हार्ड जातं आणि आपलं जे काटेशेवचं पात्र आहे ते खराब होऊन जातं आणि पातळ तिंबलं तर आपले शेव हे बिलकुल बिघडून जातील. त्याच्यामुळे प्रमाणाने आपण मीडियम प्रमाणाने आपण हे तिंबून घेऊया. हे पहा, हे पीठ आपले व्यवस्थित झालेलं आहे. आपण थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि मात्र शेवाचं मी हे प्लेट लावून घेतलेली आहे. आता यामध्ये हे आपण टाकून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल पॅनमध्ये एका तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. आपण तेल तापलं की नाही चेक करूया. कोणतेही पदार्थ करताना तेल तापलं की नाही चेक करायलाच पाहिजे.
तेल तापलेलं नाही, आणखीन थोडा वेळ तापायला पाहिजे। हे पहा तेल तापलेलं आहे। आता आता आपण हे शेव यामध्ये करून घेऊया। एकदम खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीनं पण एकदम चविष्ट असं आपण हे पदार्थ करत आहोत। दोन्ही साईडना आपण हे व्यवस्थित कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जास्ती पण कडक म्हणजे लाल एकदम होईपर्यंत नाही, थोडस थाटपण आलं की आपण हे काढून घेऊया। हे पहा मी हे दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून घेतलेलं आहे। एका साईडनं तळल्यानंतर थोडस जास्त म्हणजे थोडा वेळ तळू द्यायचं आहे, मग आपण पलटी मारायचं आहे। पलटी मारून दोन्ही साईडनं व्यवस्थित आपलं हे शेव तळलेलं आहे, आपण हे काढून घेऊया। सगळी शेव अशा प्रकारे आपण करून घेऊया। हे पहा एकदम मस्त अशी आपली साधी सोपी झटकीपट होणारी ज्वारीच्या पिठापासून मी शेव बनवलेली आहे। हे शेव या शेवामुळे आपलं पोट देखील दुखत नाही आणि हे शेव आपली एक महिनाभर व्यवस्थित राहते डबा भरून। बिलकुल ऑइली नाही, तेलकट बिलकुल होत नाही आणि क्रिस्पी पण होते, खायला मस्त लागते। एकदम खूप सोप्या पद्धतीने आपण ही शेव करू शकतो आणि लेकरांना स्नॅक्स म्हणून आपण हे देऊ शकतो। आपण हे नक्की शेव ट्राय करा। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।